आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. लोकसभा निवडणुकीनंतर विशाल पाटील ही गायब, हे पण प्रतीक पाटलांचाच कित्ता गिरवणार की काय असा सवाल लोकांच्यातून केला जातोय. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार विशाल पाटील गायब झाले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी खूप कमी काळात तयारी करून चांगली लढत दिली. संजय पाटलांच्या समोर आव्हान उभे करत 3.5 लाख मते घेतली. लोकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकत चांगली मते दिली, पण निकाल लागला आणि विशाल पाटील गायब झाले. निकालानंतर लोकांना विशाल पाटलांचे एकदाही दर्शन झालेले नाही. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांच्या याच चुकीमुळे काँग्रेसला हक्काची जागा गमवावी लागली. कुत्र्यांना खेळवण्यात आणि जोपासण्यात वेळ घालवणाऱ्या प्रतीक पाटलांनी मतदारसंघातील मतदारांशी संपर्क न ठेवल्याचा फटका त्यांना बसलाच, पण तो पक्षालाही बसला. 1962 पासून काँग्रेसकडे असलेल्या सांगली मतदारसंघ काँग्रेसला गमवावा लागला. गावागावातला काँग्रेस कार्यकर्ता उघड्यावर पडला, त्यांच्यापर्यंत हे कधी पोहोचलेच नाहीत. लोक त्यांना गमतीने मिस्टर इंडिया म्हणत होते. परवाच्या निवडणुकीत तर युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ काँग्रेसकडेही राहिला नाही. मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा यासाठी विशाल पाटील व जयश्री पाटील यांना काँग्रेस कमिटी समोर येऊन आंदोलने करावी लागले. अखेर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तो सोडण्यात आला होता. विशाल पाटलांनी वरिष्ठांची परवानगी घेत स्वाभिमानीच्या तिकिटावर लोकसभा लढवली. लोकांनीही कमी काळात त्यांच्यावर विश्वास दाखवत 3,44,643 इतकी मते त्यांना दिली. पण विशाल पाटील निवडणुकीनंतर गायब झालेत, ते आज तागायत समोर आले नाहीत. जवळपास 3.5 लाख लोकांचा विश्वास ते गमावणार की काय? विशाल वाटील पण आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. विशाल पाटीलांच्याकडून लोकांना अपेक्षा आहेत, पण त्यांनी प्रतीक पाटलांचा कित्ता गिरवला तर सांगली मतदारसंघातील उरल्या सुरल्या काँग्रेसचेही राम नाम सत्य व्हायला वेळ लागणार नाही. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.